नमस्कार। आजचा कारनामा म्हणजे आपल्याला चटपटीत असे कोबीचे पराठे बनवायचे। फक्त कोबी नाही, बटाटा आणि कोबी वापरून आपण पराठे बनवणार आहे आणि आजपर्यंत टेस्ट यात भरभरून असणार आहे। आणि त्यासाठी आपल्याला एक छोटासा कोबी घ्यायचा आहे। कोबीला आपण ग्रेट करून घ्यायचा आहे। आता इथं मी कढईमध्ये कोबी थोडासा परतून घेणार आहे, तर त्यासाठी एक चमचाभर आपण तेल घातलेलं आहे। या तेलात आपण ग्रेट केलेला कोबी घातला आहे। कोबी आहे 1.5 कप। आता यात एक चमचा भर धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचाभर आमचूर पावडर घ्यायची, म्हणजे थोडासा आंबटपणा येतो। आणि एक चिमूटभर हिंग, कारण बऱ्याचदा कोबी आणि बटाटा वापरला तर बऱ्याच जणांना गॅस होतो। इथं 1/4 चमचाभर आले लसणाची पेस्ट आणि 2 चमचे भरून आपण हिरव्या मिरचीची पेस्ट घेणार। हिरवी मिरची कुटून घेतली तरीही चालते, पण मी जरा अशी जाडीभरडी पेस्ट बनवून घेते। तिखटपणा तुम्हाला जेवढा आवडेल तेवढा घालायचा। ही हिरवी मिरची चांगलीच तिखट आहे, तर 2 चमचे मी हिरवी मिरची घेतली। आता याला आपल्याला किती परतायचं आहे, तर कोबीचा आणि आल्या लसणाच्या पेस्टचा आणि हिरव्या मिरचीचा थोडा कच्चा फ्लेवर जाईल तेवढंच। जर आपण याला जास्त परतत बसलो आणि मीठ घातलं विशेषतः, तर कोबीला खूप पाणी सुटेल आणि मग बाइंडिंग करणं खूप अवघड होईल आणि पराठ्यामधून कोबी बाहेर निघू नये, म्हणजे पराठे फुटतील। तरीथं आपण पाणी वगैरे न घालता, मीठही न घालता थोडंसं परतलेलं आहे कोबीला। याच्यात आता उकडलेला आणि बारीक कुस्करून घेतलेला बटाटा घालायचा। 1.5 वाटी आपण घेतली होती कोबी, तर आपण इथं घेतली आहे 3 वाटी उकडून कुस्करून घेतलेला बटाटा। आता या सगळ्या गोष्टींना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यावेळेस गॅसची फ्लेम तुम्ही पुन्हा ऑन केली तरीही चालते, काही हरकत नाही आहे। बटाटा आणि कोबी व्यवस्थित एक चिव व्हायला पाहिजेत। यात मूठभर आता आपण चिरलेली कोथिंबीर घातली, 1 चमचाभर मीठ घातलेलं आहे, तिखट आणि मीठ आपल्या चवीनुसार घालायचं। तर इथं 1 चमचानंतर मी 1/4 चमचा आणखीन मीठ घेतलेलं आहे आणि याला एक मस्त पंच देण्यासाठी इथं 1 चमचाभर आपण घालणार आहोत पावभाजी मसाला। आणि आणखीन एक गोष्ट जी या पराठ्यांना अगदी धमाल करणार आहे, ती म्हणजे कसुरी मेथी। घरातच बनवलेली आहे, 1 चमचाभर घेतली, तिला हातामध्ये क्रश करून घ्यायची, जरासं मसळून घ्यायची आणि ही बारीक झालेली कसुरी मेथी आपण ह्याच्यात घालणार आहे। गॅसची फ्लेम आता बंद आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स केल्या, त्याच्यानंतर पराठ्यासाठी आपली नेहमीची जे कणिक तिंबलेले असतं त्याचाच एक पोर्शन मी घेतलेलं आहे। एक छोटीशी लाटी घ्यायची, याला असं लाटून घ्यायचं, अगदी पोळी लाटतो तशी पूर्ण लाटून घ्यायची। अगदी गोलाकार असायला हवी असं काही नाही, पण व्यवस्थित पोळीसारखं आपण याला लाटून घ्यायचं आहे। आता लाटल्यानंतर काय करायचं आहे, आपण याला आतापर्यंत स्टफिंग केलेलं नाही आहे, पण आपण पराठा तर बनवतो आहे, तर ही लाटी व्यवस्थित पोळीसारखी लाटल्यानंतर ह्याच्यावर जेवढे आपण लाटी घेतली ना तेवढंच पराठ्याचं सारण घ्यायचं आहे। आणि हे सारण आपल्या या पोळीवर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे कडा सोडून। तर थोडंसं 1-2 थेंब तेल आणि त्याच्यावर सारण पसरवून घ्यायचं। जर तुम्हाला सारण थोडंसं ओलसर लागत असेल, जर जास्त परतता तरच ओलसर होतं, जर ओलसर असेल तर 1 चमचाभर पोहे असतात ना त्याची पावडर घालायची, म्हणजे सगळा ओलसरपणा पोह्या जो असतो तो ॲब्झॉर्ब करतो। सारण घातल्यानंतर असं चौकोनी याची एक लाटी बनवून घ्यायची आणि आता या चौकोनाला आपल्याला पराठा बनवायचा आहे। आता आकार जसा येईल तसा बनवा, गोल गोल। आणि जर या चौकोनी पराठ्याचा तुम्ही चौकोनच लाटता येत असाल तर मग तुमची कमाल आहे। बघा, सारण अगदी बाहेर येईल इतकं भरलं गेलेलं आहे। तवा ग्रीस केलेला आहे आणि या ग्रीस केलेल्या तव्यावर आता आपल्याला मीडियम फ्लेमवर किंवा मंद फ्लेमवर पराठा परतून घ्यायचा आहे। लाटताना एका गोष्टीचं भान ठेवायचं की हलक्या हातानं पराठा लाटायचा, नाहीतर काय होतं तो लगेच फाटतो। आणि चुकून थोडाफार जर फाटत असेल तर काय करायचं, लगेच
ज्या ठिकाणी तो फाटतं तिथं थोडंसं सुखं पीठ घालायचं आणि मग लाटायचं. थोडं पीठ जास्त वापरलं तर पराठा नाही फाटत. आणि पराठा आपण मंद किंवा मीडियम फ्लेमवर शेकतोय म्हणजे टाईम खूप लागतो, तर वेळ वाचवण्यासाठी काय करायचं, दोन साईडला दोन तवे ठेवून पराठे लाटायला सुरुवात करायची. मंद फ्लेमवर दोन्ही पराठे मग मस्त खुसखुशीत भाजले जातात. आणि तेल किंवा तूप काय लावायचं ते तुमची मर्जी आहे. एका साईडला थोडंसं सुकलं आणि थोडं फुलल्यासारखं वाटलं की लगेच तेल लावून त्याला पलटवायचं आहे. आपल्याला ग्रीस केलेला तवा वापरायचा आणि तूप जर जास्त वापरलं किंवा तेल जास्त वापरलं तर पराठा मस्त खुसखुशीत होतो. तुम्हाला त्याची टेस्ट खूप आवडेल. मलाही मस्त तेलाची किंवा तुपाची धार घातलेला पराठा आवडतो. पण सर्वत तुमची चॉईस आहे की तुम्ही तेल किंवा तूप किती वापराल. तर तुम्हाला जर खुसखुशीत पराठा हवा असेल तर मीडियम किंवा मंद फ्लेम ठेवायची. हाय फ्लेमवर जर तुम्ही पराठा परतलात तर तो मऊ होतो. तर आपल्या टेस्टनुसार तुम्ही पराठे बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. जाम चटपटीत आणि खुसखुशीतची रेसिपी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरायचं नाही. आणि सोबत जे बेल आयकन आहे तेही दाबायचं म्हणजे मी नेक्स्ट वेळी जेव्हा रेसिपी अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर आपण भेटूयात पुन्हा नव्या रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा आणि माझी रेसिपी येण्याची वाट बघण्यात व्यस्त रहा.